तब्बल 13 वर्षांनी टीम इंडियानं वर्ल्ड कपवर भारताचं नाव कोरलं आणि देशभरामध्ये एकच जल्लोष झाला. याच मॅचमधल्या टीम इंडियाच्या खेळीवरनं देशाच्या कानाकोपऱ्यात चर्चांचे फड देखील रंगले. आता याच मॅचचा फीवर राजकीय टोलेबाजीला देखील चढलाय. पाहुयात महाराष्ट्रात नेमका कसा रंगलाय या वर्ल्ड कपचा पॉलिटिकल फीवर. विधानसभेची मॅच ही आमची महायुती जिंकेल. लोक प्रत्येक गोष्टीत राजकारण आणत असतात, मला वाटतं हा बालिशपण आहे. अहो, तुमच्या महायुतीमध्ये ना टीम फिट आहे ना एकूप आहे. T20 विश्वचषकावर टीम इंडियानं भारताचं नाव कोरलं आणि एकच जल्लोष झाला. हा आनंद एवढा मोठा होता की खेळाडूंनी मोठ्या उत्साहानं ठेका धरला. तब्बल 13 वर्षांनंतर T20चा विश्वकप जिंकल्यामुळे 140 भारतीयांच्या उत्साहाला पारावार उरला नाही. देशाच्या गल्ली गल्लीत आणि चौका चौकात आनंदाच्या लहरी जणू पेसाळून वाहत होत्या. याच T20च्या विजयाचे संदर्भ देत महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार टोलेबाजी झाली नसती तरच नव्हती. जणू महाराष्ट्राला पॉलिटिकल फीवरचंच दर्शन झालं. आगामी काळात आपण कसा खेळ करणार आहे विधानसभेसाठी? आमचा खेळ देखील तसाच राहणार आहे. विधानसभेची मॅच ही आमची महायुती जिंकेल, त्या दिशेने आम्ही अग्रसर झालो. लोक प्रत्येक गोष्टीत राजकारण आणत असतात, मला वाटतं हा बालिशपण आहे. काल भारत देश हा जिंकलेला आहे, इंडिया जिंकलेला आहे, आपण सगळे 100 कोटी लोक हे जिंकलेलं आहे. आणि मला खास करून बरं वाटलं जेव्हा राहुल द्रविड यांना आपण पाहिलं इमोशन दाखवताना. विराट कोहली, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या यांच्यामध्ये एकोपा होता, टीम फिट होतं, त्याच्यामुळे ते जिंकले. अहो, तुमच्या महायुतीमध्ये ना टीम फिट आहे ना एकोपा आहे. खरं तर भारतीय क्रिकेट संघानं T20 सामन्यामध्ये विजयाचा झेंडा रोवला, त्याचा अभिमान संपूर्ण भारतीयांना झाला. आता त्याच सामन्याचे संदर्भ देत राजकीय मैदानावरही नेत्यांनी जोरदार फटकेबाजी करत आरोपांची बॅटिंग केली. त्यामुळे T20 विश्वचषक तर भारतानं जिंकला, पण आता विधानसभा निवडणुकीच्या सामन्यामध्ये कोण विजयाचा षटकार मारतं आणि कोण क्लीन बोल्ड होतं ते पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.